सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आज मी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र घोटण या तीर्थस्थानाला आलेलो आहे. माझ्यासोबत आपल्या अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेद्वारा आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेची पदयात्रेकरू मंडळी आहे. आम्ही घोटण तीर्थस्थानाला वंदन करण्यासाठी आलेलो आहे आणि सर्वजण या ठिकाणी वंदन करणार. आम्ही जवळजवळ 250 लोक आहोत. या घोटण तीर्थस्थानाला या मंदिरामध्ये चौकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा एक रात्रीचा मुक्काम होता आणि या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही आत्ता स्थानवंदन करणार सर्वजण आणि इथून पुढे आम्ही शेवगावला जाणार आहोत. आपली बरीचशी मंडळी बाकी येत आहेत. सर्वांनी दंडत घातलेला आहे. श्री गोपाल कृष्ण आता आपण काय करू, इकडनं जाऊया. म्हणजे एक 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 जण एक एक इकडनं जाऊया. हां चला, या बाजूने जायचं आहे सर्वांनी. या एक एक जण या. थांब 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 कृष्णा. हे खूप जुनं मंदिर आहे. हजार एक वर्षापूर्वीचं आहे. तिथला चौक नमस्कारी. हे मंदिर बघा किती जुनं आहे. इथे ना काका पुढच्या याच्यात. अच्छा तेच. हां हां ते का स्वामींच्या पदस्पर्शाने भावून पावन झालेला हा सर्व भाग आहे. चौकामध्ये स्वामींचा मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या ठिकाणी हे ठिकाण आहे. रिक्ता डावे आता आसन. हे संपूर्ण मंदिर खूप जुनं आहे. आज आपण मोठमोठ्या बिल्डिंगी वेगवेगळ्या मोठमोठ्या यंत्रांच्या सहाय्याने बांधतो. जुन्या काळी कुठली यंत्र नसताना ह्या मोठ्या मोठ्या शिळा कशा उचलल्या असतील या संदर्भातला आपण विचार लक्षात घेणं गरजेचं आहे. हे जुनं मंदिर बघा अजून किती खोल खाली आहे. 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर. मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं की हे एवढ्या मोठ्या शिळावरती ठेवल्याच कशा असतील. क्रेन नव्हत्या, काही नव्हत्या. टेक्निक जी आहे त्या काळची काय असावी या मंदिराची. आणि खूप जुनं मंदिर आहे ना. अच्छा इथे आणि तिथे असं. अच्छा इथे आणि तुम्ही इथं असतात का? नाही. अच्छा गाव खाली. शेव भाग्यवान आहे तुम्ही घोटवणारे. चालेल. अच्छा इकडच्या रस्त्याने आले आणि हां तुमचं पुस्तक आहे त्यामध्ये असं एक लिहिलेलं आहे ना. हां हां इकडनं आले उत्तरेकडनं आले. अच्छा नाव काय भाऊ आपलं? गुरव कुशी. इथेच पुजारी बाबा धन्यवाद. खूप महत्वपूर्ण माहिती सांगितलं तुम्ही. या ठिकाणी हे कौशिक भाऊ आहे. त्यांनी आपल्याला या मंदिराची स्वामींच्या तीर्थस्थानाची लीळाचरित्राचा उल्लेख केला. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे हे तुम्ही सांगितलं. धन्यवाद भाऊ. आता सर्वजण
त्या भागाने यायचं आणि दर्शन घेऊन पुढे जायचं आहे. एक एक जण इकडे इकडे बाळा इकडे. आत्ताच त्या भाऊने इथेच दंडत करायचा. वरती यायला चालणार नाही ना म्हणून इथूनच दंडत करायला होतो. इथेच दंडत करायचा आणि इकडनं बाहेर जाऊन असं जाऊन तिकडं बाहेर उभं राहायचं. हां, एकेकाने दंडत करा. वरती नाही जायचं, वरती जायचं नाही. इकडे ना इकडे 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 जाऊ. हा चौक पूर्ण नमस्कार इथे. हां, वरती नाही, वरती नाही जायचं. हां हां, बरोबर. वरती नाही यायचं आणि तसंच बाहेर निघायचं. विडावसर करा, फुलं गंधाक्ष दाई ते व्हा. इथे इथे इकडे यायचं, समोर सगळ्यांसमोर यायचं. तसंच बाहेर निघायचं. तर अशी ही या चौकातली म्हणजे मंदिराच्या मंदिरामध्ये समोरून मंदिराकडे घुसल्यानंतर डाव्या हाताचा पहिला चौक आणि मुख्य जे प्रवेशद्वार आहे गर्भगृह त्याच्या उजव्या हाताचा पहिला चौक. असेच तीर्थस्थानांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. दंडवत प्रणाम.